नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। आज 367 रुग्ण कोरोना बाधित झाले आहे। आज 352 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 38,468 झाली आहे, तर आतापर्यंत 34,037 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत। सध्या 3,448 रुग्ण उपचार घेत आहेत। आतापर्यंत एकूण अँटीजेन टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 131,718 झाली आहे। आज अँटीजेन टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 2,725 आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 713 आहे, तर कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्या रुग्णांची संख्या 783 झाली आहे। 88% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। 1 ते 10 वयोगटातील 15 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 80 ते 90 वयोगटातील 5 वयोवृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे। 155 महिला, 211 पुरुष अशी एकूण 366 अशी आकडेवारी आहे। तसेच आज तुर्भेमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे। होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 29,331 झाली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया। बेलापूर 54, नेरूळ 47, वाशी 36, तुर्भे 92, कोपरखैरणे 49, घनसोली 20, ऐरोली 53, दिघा 5 अशी एकूण 366 अशी आकडेवारी आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।